माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातला वाद अजूनही मिटलेला नाही। बच्चू कडूंनी राणांना माफ केल्याची घोषणा काल केली असली तरी कोथळा काढण्याची भाषा ही केली, त्यामुळे रवी राणांनी थेट घरात घुसून मारण्याची भाषा केली। बच्चू कडू जर दम देत असतील तर जशास तसं उत्तर देणार आणि घरात घुसून मारायलाही कमी करणार नाही असं खुलं आव्हानच राणांनी दिलं। दरम्यान राणांचं वक्तव्य योग्य नसल्याची टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। जिता असन तिथून वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे। मैदानात आले तर मैदानात सत्य आम्ही पाहतो, इकड्या सेवेमध्ये आले तर सेवेमध्ये, रक्तदानात आले तर रक्तदानामध्ये आणि तलवारीत आले तर तलवारीमध्ये सुद्धा आम्ही कमी पडतो। आम्ही कोणाच्या वाट्याले जात नाही, गेला तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही। मी स्वतः माझ्या तर्फेच तो वाद मिटवलेला आहे, पण एक लक्षात ठेवा की कोणी जर मला दम देत असेल तर रवी राणांनी उद्धव ठाकरेचा दम खाल्ला नाही। हे तर हा तर बच्चू कडू तर काहीच नाही, त्याला जर दम देऊन तो बोलत असाल त्याला जशास तसं उत्तर मी देईन, कुठल्याही स्तरावर देईन, तो ज्या स्तरावर म्हणून त्या स्तरावर मी उत्तर द्यायला तयार आहे। पण प्रेमाची भाषामध्ये रवी राणा एकदा आणि दहादा झुकल, पण कोणी दम देऊन बोलत असाल तर त्याला घरात घुसून मारायची पण हिंमत आहे। आव्हान दिलं असेल तर निश्चितपणे चिंतेची बाब आहे। माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दोनही सन्माननीय सदस्यांना चर्चा करून त्यांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याच्या ऐवजी जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये लक्ष द्यावं या पद्धतीची सूचना केली। मला वाटतं की पुन्हा जर असं कोणी म्हणत असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री या संदर्भात योग्य ती नोंद घेतील। लाल मातीतली कुस्ती म्हणजे